हे गाइस, मी डॉक्टर अजय वाडते, म्हणजेच तुमचा अनमॅरिड विक्या. नमस्ते, मी राजश्री जगताप, म्हणजेच बायाची गुड्डी. हॅलो, मी स्वप्नील साठे, म्हणजेच बोंगाड्या बापू. नमस्कार, मी तुषार बाबर, म्हणजेच आपला वाघमारी सरपंच. तुम्ही आत्ता बघताय मराठी वर्ड चॅनल. या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. आर बच्चन, नमस्कार. बोल की रा, आपले कधी लग्न होणार? हा, ते म्हणते म्हणल्यावर होईल, लगीन होईल. आप असा डाव आहे तर सरपंचाचा. गुड न्यूज. आम्हाला काय वाटतंय की राजेश्री आणि विक्रमराव यांचं आपापसात लग्न व्हावं. काय काय बोलताय सरपंचबाई? तुमच्या आईचं कळवीट आणून तुमच्या तुम्हाला का नाही गोर पान करून तिकडे बाजारात नेऊन विकलं पाहिजे, तरी पण कोण घेणार नाही. तुम्ही दोघं, मी सांगन तिथं तुमच्या घरच्यांना घेऊन या, बाकी काय करायचं ना ते मी बघतो. काय कुठ वाटी बरं कुठं आता माझं घोट करून ते म्हणतार्या. ए बघ, यांचं लग्न कसं लावून घेतो ते. आता मी बी बघतो कुठं आणि कधी जुळवतोयस ते. चला रे. हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी वूडच्या या शोमध्ये, ज्या शोमध्ये आपण मराठी वेब सिरीज, मराठी सिनेमे, मराठी नाटकं यांना आपण प्रमोट करतो. तर मराठी सिनेमे किंवा मराठी वेब सिरीज यांना जर का आपण बघितलं तर एक वेगळी परंपरा या सगळ्यांना लाभलेली आहे. जसं की एक टच असतो किंवा एक वेगळ्या पद्धतीचा इसेन्स मराठीमध्ये आपल्याला पाहतो, ज्याला आपण कंटेंट असं म्हणतो. एक वेगळ्या प्रकारचं एंटरटेनमेंट आपल्याला मराठीमध्ये पाहायला मिळतं आणि याच एंटरटेनमेंटला पुढं घेत जाऊन एक सामाजिक संदेश आणि त्याचबरोबर खूप सारी मज्जा अशीच एक वेब सिरीज आज महाराष्ट्रामध्ये गाजतीये, ज्याचं नाव आहे गाव लय झाक. तर आज आपल्यासोबत आहेत गाव लय झाकचे काही टीममेट्स. चला तर आपण त्यांना भेटूया. तुमच्या सर्वांचं मराठी वूडच्या शोमध्ये हार्दिक स्वागत. थँक्यू. तुमची वेब सिरीज खरंच खूप भन्नाट आहे, खूप वेगळी आहे आणि मी जेव्हापासून बघायला लागलो त्यावेळेपासून म्हणजे प्रेक्षकांना असं वाटलं की प्रत्येक वेबसिरीजला फॅन आहे असं म्हणतो, पण लिटरली जेव्हा जेव्हा बघतो ना वेबसिरीज तर त्यावेळेस एक गुंतून जातो त्याच्यामध्ये. तर तुम्ही एक खूप चांगला पॅटर्न निवडला की बाबा एक कॉमेडी तर आहे, सटायर कॉमेडी ज्याला तुम्ही म्हणता, आणि त्यातून तुम्ही मेसेज पण देत आहे. तर अजय कसं काय, म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये कसं आलं की हा कॉन्सेप्ट प्रोड्यूस करावा किंवा हा कॉन्सेप्टला घेऊन एखादी वेबसिरीज करावी, कशी सुरुवात झाली या सगळ्याची ॲज अ प्रोड्युसर? खरं तर हा कॉन्सेप्ट माझा नाही आहे. एके दिवशी सहज घरात बसलेलो आणि अचानक मनात आलं की चला काहीतरी आपण पण करूया मराठीमध्ये वेबसिरीज वगैरे. मग ती आयडिया माझ्या डोक्यात आली पटकन आणि तेव्हा एक मी एवढा ॲक्टिव्ह नाही आहे, ॲक्टिव्हली मी कुठलं काम करत नाही, मग कोण ना तरी ॲक्टिव्ह माणूस असावा जो ह्याची जबाबदारी पटपट घेईल, सगळी कामं व्यवस्थित करेल. मग असं माझ्या डोक्यात पहिलं नाव आलं ते तुषार बाबर याचं. हां, त्याच्याने माझी जस्ट तेव्हाच ओळख झालेली, एखाद्या महिन्याच ओळख असेल, पण तेव्हा मी त्याला लगेच ओळखलं की हा खूप ॲग्रेसिव्ह आहे, ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे ह्याला जर घेतलं तर हा खूप ॲक्टिव्हली सगळं मॅनेज करेल. त्यामुळे मग मी ही आयडिया त्याला सांगितली की तुषार, माझ्या मनात असं आलं की आपण एक वेबसिरीज सुरू करूया, कन्सेप्ट थोडीशी गावठी वगैरे ठेवूयात. मग तो एका क्षणात त्याने होकार दिला आणि तिथूनच आमचा प्रवास सुरू झाला. अरे वा, म्हणजे एक अनप्लॅन्ड थिंग आहे पण खूप प्लॅन्ड आता काम होतं आणि खूप छान. तर मला तर राजश्री तुझ्याकडे यायचं आहे की फॅशन इंडस्ट्रीमध्ये तू खूप भन्नाट काम करतेस, म्हणजे मी पाहिलं की तुझे त्या कामाची दखल मीडियाने पण घेतलेली आहे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये तू खूप छान करतेस आणि मी तुझे काही फोटोग्राफ्स पाहिले सोशल मीडियावरती, तर असं जाणवलं की एका फोटोमधली राजश्री आणि दुसऱ्या फोटोमधली म्हणजे डिफरंट आहे, खूप डिफरंट आहे. तर त्यामुळे फॅशनचा तुझा खूप चांगला सेन्स त्याच्यामध्ये कळतो. पण गाव लय झाकमध्ये कशी आलीस, म्हणजे काय तो काय कसा होता प्रवास गाव लय झाकमध्ये यायचा आणि ॲक्टिंग फील्डमध्ये यायचा? हां, ॲक्च्युली पूर्वी माझं स्वप्न होतं फार मोठं की मला एक मोठी ॲक्ट्रेस व्हायचं आहे वगैरे, असं खूप त्याच्यासाठी मी धडपड पण केलेली. पण बराच टाईम गेल्यानंतर फार मोठं यशही नाही मिळालं आणि मी फॅशन डिझायनिंग या क्षेत्राकडे वळले. त्यानंतर मग फोकस तिकडेच झाला आणि मग थोडं
पूर्वीचं जे ध्येय होतं ते थोडंसं धूसर झालं आणि आता मग खरं फॅशन डिझायनिंगकडे फोकस आहे. पण अजय सर एक फॅमिली फ्रेंड आहेत, खूप जवळचे मित्र आहेत आणि मग ते वेबसिरीज करतच होते. दुसरा भाग काढायचा होता तेव्हा ते सहज मला बोलले बोलता बोलता की चला तू करतीयस का, तू रोल कर आणि तुझा लुक पण छान जाईल आणि त्याचबरोबर एक मदतही होईल प्रोडक्शन हाऊसला. सो म्हटलं ठीक आहे चला काही हरकत नाही आहे, आपण याच्यामध्ये सहभागी व्हायला. आणि त्यांनाही एक म्हणजे एक खूप छान एन्जॉयमेंट म्हणून सुरुवात केली आणि त्यानंतर खूप मजा आली. म्हणजे एक चांगला रोल मला मिळाला, रोहित सरांसोबत काम करायला मिळालं आणि एक ॲक्टिंगचा खूप मस्त एक्सपिरियन्स दिला त्यांनी, मजा आली ह्यातून सगळ्यातून. नाईस नाईस. आणि तुझी ॲक्टिंग पण खूप छान आहे, म्हणजे तुझे रेग्युलर तुला तुझे लुक्स आणि तुझं वेबसिरीज मला तुला ओळखणं अवघड आहे. मला तुषारदादाला विचारायचं, तुषारदादा आर बच्चन हे खूप गाजतं आहे आज महाराष्ट्रामध्ये, घराघरामध्ये पोहोचलंय, काय सांगशील तुझा हा प्रवास कसा होता दादा? आजीचा मगाशी आजीनं सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी आजीनं मला बोललं की आपण वेबसिरीज करायची आहे, सो आपण फक्त प्रोडक्शन हाऊसला काम करायचं हेच आमचं डोक्यात होतं. सरपंचचा रोल वगैरे काय हे मला माहीत नव्हतं आणि असंच आमचे एक चष्टेमध्ये ऑडिशन्स घ्यायचे चाललेल्या आणि त्यात अजयनं म्हणलं तू पण कर ऑडिशन दे. तिथं ऑडिशन दिल्यानंतर म्हणले की नाही सरपंचचा रोल तूच करायचास, त्यातून सरपंचचा रोल माझा झाला. सरपंचचा रोल आणि आता काय कसं वाटतंय, म्हणजे सरपंचचा रोल करत असताना जे काय फेम मिळाला आहे ह्याच्यामध्ये कसं वाटतंय? छान मस्त, जिथं जाईल तिथं हवं आहे आणि जिथं जाईल तिथं माणसं एकटक बघत असतात की हाच का तो सरपंच, विचारून मी तुम्हाला कुठंतरी पाहिले. अच्छा, एवढा फेम मिळाला. आर बच्चन हा काय विषय आहे, म्हणजे कुठून आला हा डायलॉग आर बच्चन? अरे बच्चन ऍक्च्युली हा असाच म्हणजे बोलण्यातूनच आपला विषय घेतलेला होता की अरे बच्चन हा आपण डायलॉग द्यायचा त्या मान, त्यातूनच तो विषय. आता फारच गाजतोय आर बच्चन, फारच गाजतोय. स्वप्नीलकडे मला यायचं आहे, बापू बोंगाड्या आणि प्लस प्रोड्युसर, म्हणजे कसं तुझ्या डोक्यामध्ये आलं की को प्रोड्यूस करावी आणि कशी सुरुवात केली त्याची? जसं मगाशी अजयनी आणि तुषारनी पण सांगितलं तर त्या ह्या दोघांनी जी सुरुवात केली तर हे माझे दोन म्हणजे चांगले मित्र आहेत तर त्यांनी सुरुवात केल्यावर त्यांना वाटलं की म्हणजे आपला पण एक चांगला मित्र आहे आणि थोडे प्रोडक्शन हाऊसला पण मदत होईल, मग त्यामुळे त्यांनी मला विचारलं की तू पण हो जॉईन आम्हाला आणि आम्हाला मदत पण होईल आणि तुझा काही जो टेक्निकल एक्सपिरियन्स आहे तो पण थोडा यूट्यूबमध्ये कामाला येईल. मग मी मला पण कन्सेप्ट फार आवडली. पहिला एपिसोड ज्यावेळेस शूट झाला त्यावेळेस ह्यांनी मला विचारलं आणि पहिल्या एपिसोड नंतर म्हणजे पहिला एपिसोड पूर्ण महाराष्ट्रच फॅन आहे तर मी पण फॅनच होतो, मग ह्यांनी विचारलं मी काय डोळेच आपण होच म्हणलो आणि ह्या दोघांना जॉईन झालो. आणि रोलबद्दल म्हणाल तर सेकंड सीझनच्या वेळेस कास्टिंग सुरू असताना ह्यांनीच विचारलं की म्हणजे तुझा लुक आहे थोडा असा विलन टाईप वगैरे आणि मग काय पेटनेम आहे सेटवरती काय म्हणतात पेटनेम मगाशी काहीतरी वापरलं स्पॉट नाना, स्पॉट नाना, स्पॉट स्पॉट नाना सारखा मी एक दिसतो असं काही भाग्य आहे काय म्हणायचं. तर हे म्हणले की मग एक आहे विलन, विलन म्हणण्यापेक्षा एक थोडा निगेटिव्ह रोल आहे की जो सरपंच ह्यात चांगलं दाखवलं ह्या सीझन मध्ये, तर त्यात मी त्याचे काड्या करत असतो काहीतरी की याला कसं नीचा दाखवता येईल वगैरे. तर ते मला विचार म्हणलं ठीक आहे आपण थोडं माझ्या एक शेलच्या बाहेर जाऊन काहीतरी करायचं म्हणून म्हणलं चला आपण ऍक्टिंग करूया. तसं म्हणजे थोडा मी हेच आहे म्हणजे इंट्रोवर्ट टाइपच आहे. खूप नॅचरल जाते तुझी ऍक्टिंग, बघितले त्या एपिसोड खूप नॅचरल जाते आणि असं कोणी नाही म्हणू शकत की यू आर डुईंग इट फॉर फर्स्ट टाइम, खूप छान जाते. अजयकडे मला पुन्हा यायचं आहे की गावले झाक या चॅनल बरोबर म्हणजे झकास प्रोडक्शन बरोबरच तू फेसबुक साताराचा पण ऍडमिन आहेस आणि फेसबुक साताराला मी पाहिलं 3-4 लाख लोक फॉलो करतात आज. म्हणजे एकट्या अजयनं केलेली सुरू केलेली एक गोष्ट किंवा एक चळवळ म्हणू आपण त्याला, ज्याला आज 3-4 लाख लोक सपोर्ट करत आहेत, तर फेसबुक साताराला नेमकं कसं सुरू केलं आणि काय विचार होता ते सुरू करण्यासाठी? 8 वर्षापूर्वी मी जस्ट मेडिकलला ऍडमिशन घेतलेलं आणि मला टाइमपास करायची खूप सवय होती इंटरनेटवर, मग तेव्हाच बसल्या बसल्या बघतोय तर साताऱ्याचं फेसबुकवर सातारा रिलेटेड काहीच नव्हतं, काहीच नव्हतं तेव्हा. बाकीचे मला पुण्याचे मुंबईचे म्हणा किंवा कोल्हापूरचे पेजेस दिसायचे पण साताऱ्याचं काहीच नाही.
मग चला म्हटलं सुरू करूया आपण साताऱ्याचं काहीतरी, म्हणून सहज म्हणून सुरू केलं आणि त्याला 8 वर्ष झाली आज जवळपास. आणि मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की फेसबुक सातारा बऱ्याच प्रमाणात सोशल वर्क पण करतं, सोशल वर्क लोकांना मदत करणे असेल, फंड रायझिंग वगैरे असेल, तर आमच्या मराठी बोर्ड कडून तुम्हाला त्या कामासाठी शुभेच्छा. आणि खरंच तुमची वेबसिरीज जे काही तुमचं काम चालू आहे यालाही आमच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर आपला पुढचा सेगमेंट आहे रॅपिड फायर, ज्याच्यामध्ये आपल्या सेलिब्रिटीजना विचार न करता उत्तर द्यायचे. तर आपण सुरुवात करूयात अजयपासून. अजय, तू डॉक्टर आहेस, मेडिकल प्रॅक्टिस, ऍक्टिंग आणि प्रोडक्शन काय आवडते जास्त? मेडिकल प्रॅक्टिस. प्रोडक्शन ऑर ऍक्टिंग? प्रोडक्शन. ओके. फेवरेट कॅरेक्टर फ्रॉम युअर वेबसिरीज? सरपंच. सरपंच. ओके. तर लग्न ठरवायचे सुरू आहे अशा मुलांना तू काय सल्ला देशील? लग्न नका करू हाच सल्ला देईन. मला पण इच्छा नाही आहे लग्न करायची. आपण विक्याचं तर डेस्परेटली लग्न ठरवायचं चाललं. हा, विक्याचं चाललंय डेस्परेटली, पण मला इच्छा नाही आहे कारण मला असं वाटतं की लग्नानंतर लाईफ खूपच रेस्ट्रिक्टेड होऊन जाते, बोर होऊन जाते. म्हणून तू बऱ्याच जणांना डिमोटिवेट करतो. मी अजून कमी. आणि कदाचित खूप मुलींचं तू हृदय पण तोडलं. मुली तुम्ही अप्रोच करू शकता त्याला, विचार अप्रोच केल्यानंतर कदाचित बदलेल. खूप त्याच मऊ आहे आणि पागळू शकतात. ओके राजश्री, फॅशन डिझायनिंग की ऍक्टिंग फॅशन? फॅशन काय दोन्ही पैकी? फॅशन. फॅशन डिझायनिंग. ओके. स्वप्नील और अजय, हु इज बेटर प्रोड्युसर? बोथ. नाही नाही, डिप्लोमॅटिक आन्सर नाही चालणार. ओके, विल गो अहेड. What do you like, being single or being in a relationship? Single, of course single. Why? Oh my god. नाही, why मला उत्तर जाणून घ्यायचं आहे आता. कारण मग मला मनासारखं बागडता येणार नाहीये, मस्ती करता येणार नाहीये. गावले छान काय अजेंडा आहे का सिंगल राहायचं? रेस्ट्रिक्शन्स आणि भांडणं ह्या सगळ्या गोष्टी फेस करण्यापेक्षा ऑफकोर्स सिंगल राहणं बेटर आहे. वा, म्हणजे तुझा थॉट आहे. ओके. प्रेक्षकांना तिच्याकडे अप्रोच करून काही उपयोग नाही, कारण मुलं एक वेळेस कसं आहे, मुलं ओपन होऊ शकतील पण तिकडे दरवाजे बंद असतात. फेवरेट कॅरेक्टर फ्रॉम युअर वेबसिरीज? बाळासाहेब. बाळासाहेब. वा, ग्रेट. मग आता लग्न ठरवायचे किंवा एकमेकाच्या रिलेशनशिपमध्ये आहेत असे काही कपल्स आहेत, पण मोठ्या भावाचं किंवा मोठ्या बहिणीचं किंवा भावा बहिणीचं लग्न होत नाही आहे, अशा कपल्सना काय सल्ला देशील त्यांचं लग्न त्याच्यामुळं अडलंय? ॲक्च्युली मोठे भाऊ किंवा बहीण खूप मोठ्या डेंजर फेजमधून सफर करत असतात आणि अशावेळी त्यांना सपोर्ट करणं जास्त गरजेचं आहे. तुमचं प्रेम प्रकरण आहे ते थोडंसं थांबवा किंवा थोडं टाईम घ्या आणि त्यांचं प्रेम प्रकरण जुळवायला मदत कर. एक्झॅक्टली हेच चालू आहे का वेब सिरीजमध्ये? हो सध्या. ओके. सो स्वप्नील, लाईफ ॲज अ स्वप्नील ऑर लाईफ ॲज अ बोंगे बापू? स्वप्नील. ओके, बोंगाडे बापू नाही आहे स्वप्नील. ओके. फोटोग्राफी मी तुझी पाहिली, फोटोग्राफी तुझी खूप भन्नाट आहे, म्हणजे लिटरली मला असं फील होत होतं की मी फॉरेनचे कुठले तरी फोटो बघतोय. तर तुला फोटोग्राफी और फिल्म प्रोडक्शन काय तुला इन्स्पायर करतं जास्त? तसं म्हणजे फोटोग्राफीच जास्त आवडेल मला. फोटोग्राफी जास्त इन्स्पायर करते इन्स्टेड ऑफ प्रोडक्शन. ओके. मग अरेंज मॅरेज और लव्ह मॅरेज? अरेंज. अरेंज मॅरेज. मग तू अशी जी काही काड्या घालणारी लोक असतात, तर ह्या काड्या घालणाऱ्या लोकांना तू काय सल्ला देशील? काड्या घालणारा सल्ला एवढाच देईल की जोरात काड्या घाला, काय हरकत नाही, फक्त पकडले जाऊ नका. पकडल्यानंतर काय होतं तेही सांग. पकडल्यानंतर तुम्हाला कळेलच पुढच्या एपिसोड मध्ये काय. त्याच्यासाठी तुम्हाला गावले जाकी वेब सिरीज बघणं गरजेचं आहे. हो, नक्की बघ. ओके, कमिंग टू तुषार दादा, लाईफ ॲज अ सरपंच और लाईफ ॲज अ तुषार? बाप रे, एवढा विचार करा, वहिनींना फोन करायला हरकत नाही आता. सरपंच झाल्यापासून. सरपंच. सरपंचाचं कॅरेक्टर रिअल लाईफ मध्ये जगायचं चालू नाही आहे ना. ओके. तर एंटरटेनमेंट फील्ड की ऍग्रिकल्चर फील्ड? ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर फील्ड. कारण पहिल्यापासूनच ऍग्रि फील्ड मध्ये खूप इच्छा आहे काम करायची, आणि
आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी भरपूर काहीतरी योगदान देतो. आता तुझं ऍग्रिकल्चरमध्ये एज्युकेशन झालंय आणि मी तुझे सगळे प्रोडक्ट्सचे तुझे जे काही तू उत्पादन करतो जे फोटोग्राफ वगैरे पाहिले त्याची माहिती घेतली, आजकालच्या शेतकऱ्यांना काय सल्ला देशील? आजकालच्या शेतकऱ्यांना एकच सल्ला देईन की जे रासायनिक औषधं आहेत किंवा रासायनिक औषधं आपण जे यूज करतो ते न करता आपले सेंद्रिय जे औषधं आहेत तेच तुम्ही यूज करा. कारण की रासायनिक औषधांमुळे आता नवीन रोग येतो किंवा कसा कॅन्सर वगैरे झटपट, म्हणजे तुम्ही एखादी व्हेजिटेबलवर किती दिवस झालं ते औषध रासायनिक मारलं आहे लगेच तुम्ही ते यूज करताय. साधारणतः वांगं लागल्यानंतर 15 दिवसात तोडणीला येत आणि ज्यावेळी आपण रासायनिक स्प्रे त्यावर करतो त्यानंतर त्याचा रेसिड्यू कम्प्लीट 30 ते 40 दिवस असतो आणि 15 दिवसात तर वांगं बाजारात येतात आणि त्या वांग्याला साधी आळीसुद्धा खाऊ शकत नाही, ते वांगं तुम्ही खाता. म्हणजे हे तो अंश पूर्णपणे त्यातून निघत नाही. 100% हल्ली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खालच्या साईडला कुरुंदवाड वगैरे कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे, पंजाबला पण कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. याच्यामागचं कारण एकच आहे की रासायनिक ज्या मॉलिक्युल रासायनिक जे औषधं वापरतात ती पूर्णपणे बंद केली पाहिजे आणि सेंद्रिय खडं आपण वळलं पाहिजे. व्हेरी गुड, खूप छान चालला होता. पुढचा प्रश्न आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर और लॉयल मॅरिड लाईफ? बी ऑनेस्ट, खरं सांग. बर, आता शेवटचा सल्ला एक द्यायचा आहे. जे कोणी नवरे आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये आहेत तर त्यांना काय सल्ला द्या? कृपया जपून करा, खूप वाट लागेल. आणि सगळ्यात पहिलं पोरांना जपा. हो, पहिलं नक्की आहे. ओके, तर आपला राऊंड इकडे संपतोय, आपण बोलूया नेक्स्ट सेगमेंट कडे. तर आपला पुढचा सेगमेंट आहे सोशल चिमटा, ज्याच्यामध्ये आपल्या सेलिब्रिटीचे जे काही सोशल मीडिया अकाउंट्स असतात किंवा त्यांची वेबसिरीज असेल तर वेबसिरीजवरती आलेल्या कॉमेंट्स असतात त्या आपण वाचतो. त्याच्यामध्ये काही चिमटे पण असतात आणि काही गुदगुल्या पण असतात. तर पहिली कॉमेंट मी वाचतोय, राजश्रीच्या एका फोटोवरती आलेली आहे. काय चाललंय? ? काळी निळी का झाली एवढी? काय कशाबद्दल तू काळी निळी झाली? तुझा एक फोटो आहे ज्याच्यामध्ये तू मेकअप केलाय फॅशन डिझायनिंग साठी. हा फोटो पण दाखवा तिकडे. हा, काय काय नेमका काळ्या निळ काळी निळी झाली? हा कमेंट तू वाचलीस का? वाचली असणारे पण राईट, गोल्डन. अच्छा, ते फॅन्टसी मेकअपचं असेल कदाचित. ॲक्च्युली मी मॉडेलिंग सुद्धा करते, म्हणजे माझे फील्ड वाईज आहे ते, की म्हणजे मी फॅशन डिझायनर आहे त्याचबरोबर मी स्वतः मॉडेलिंग पण करते. माझ्याकडे काही क्राउन्स पण आहेत आणि त्या संदर्भात मला मेकअप पण करावे लागतात. त्यातीलच एक मेकअप होता फॅन्टसी मेकअप म्हणून, जे की विनी मेकअप आर्टिस्ट माझी फ्रेंड आहे तिने केला होता माझ्यावर आणि तो फार प्रचंड विचित्र मेकअप होता. त्याच्यामुळे त्या कमेंट पडलेल्या आहेत. नेक्स्ट कॉमेंट, नेक्स्ट एक फॅन आहे तुझा, स्वामी ओम राजे 39. तर याची तू जेव्हा जेव्हा फोटो पोस्ट करतेस तेव्हा याची कमेंट असते, दिस फोटो इज टुडेज माय वॉलपेपर. याला कधी नोटीस केलंय का तू? नोटीस केलंय ऍक्च्युली, पण मी त्यावर काहीच बोलू शकत नाहीये कारण त्या व्यक्तीला मी ओळखत नाही. आणि खूप मोठा फॅन आहे तुझा पण आणि त्याचे सिम्बॉल्स पण खूप छान छान असतात त्या कमेंटसाठी. ओके, तर आता सोशल मीडियाची चर्चा चालू आहे, तर तुला मोस्ट पिकअप लाईन काय येते सोशल मीडियावरती? म्हणजे जसं फ्लटी पिकअप लाईन म्हणतो आपण, ती काय येते? प्रपोजल्स खूप सारे येतात. डायरेक्ट मॅरेजचे वगैरे प्रपोजल सोशल मीडियावरती? मी मागे एकदा मला सांगितलेलं, आय थिंक तिला जवळपास 1000 जणांनी प्रपोज केलंय रे. बापरे, पण आता करू नका, तिने मागाशी सांगितलं दरवाजे बंद आहे. ओके, एक कॉमेंट खूप छान आलेली आहे, खूप प्रेम होतं चाललंय तुमच्यावर या माणसाचं. डॉट 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 ही शिवी आहे खूप घाण आणि कुठं गायब झाला बाण, तुमच्या बाण 2 महिन्यानंतर एपिसोड काढला होता. अच्छा, हा वाचलेली आहे मी कमेंट आणि त्याविषयी आमच्यात चर्चा पण झालेली. सगळ्यात पहिल्यांदा मी सर्व प्रेक्षकांची माफी मागतो कारण की आमचे दरम्यानच्या काळात एपिसोड वेळेवर नाही पडले. त्याच्यामागे कारणही तशीच होती, म्हणजे काही टेक्निकल इश्यू होते, कॅमेराची अवेबिलिटी म्हणा किंवा कलाकारांची अवेबिलिटी म्हणा, माझी स्वतः बहिणीचं लग्न असल्यामुळे माझी स्वतःची अवेबिलिटी म्हणा आणि थोडे बजेटचे इश्यू यामुळे देखील थोडे आमचे एपिसोड लेट झाले. पण इथून पुढे असं होणार नाही,
आता सर्व सुरळीत चाललंय, व्यवस्थित चाललंय. इथून सर्व एपिसोड अगदी ज्या त्या तारखांना तुम्हाला बघायला मिळतील याची आम्ही हमी देतो. ओके, सो नेक्स्ट कॉमेंट आहे, आता तुम्हाला काही सजेशन्स आलेत किंवा काही एपिसोड बघून लोकांचे छान कॉमेंट झालेले आहेत. चिंद्या बावळट आहे, एवढी भारी पोरगी बापूसाठी सोडली, आय लव्ह हर. काय बापू, काय विषय हा? बापूला हा विषय काही माहीतच नाहीये खर तर. बर बर, काय विषय म्हणजे पुन्हा? माझा एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ते माझे एकदम निष्ठावंत आहे. बर बर, म्हणजे त्यांना पोरगी पण नको, बापूच पाहिजे. नाही डाऊटफुल नाहीये, तर तसंच आहे ते, म्हणजे निष्ठा माझ्यावर आहे अशी, म्हणजे एकदम नेता आहे बापू एकदम. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की पहिले म्हणजे बापू म्हणला तरच पोरीला हा म्हणणार, तर म्हणजे बापू म्हणाल तीच पूर्व दिशा वगैरे, तसं आहे बाकी. तर आपण सुरुवात करूयात. अजय, तुझ्यापासून पहिला मेसेज तुझ्याकडे आहे. हा मेसेज आहे शिवानी फ्रॉम पुणे यांच्याकडून, डॉक्टर अनुपम यांच्यासाठी. ओके, तर डॉक्टर टू डॉक्टर मेसेज. ओके, आय विश आय कुड स्पेंड सम टाइम विथ यू ऑन युअर बर्थडे, म्हणजे अनुपम यांचा बर्थडे. ओके, दॅट बिंग सेड दिस इज अन ऍडव्हान्स विश फॉर यू, हॅपी बर्थडे स्वीट हार्ट. त्यानंतर हकची एक स्माइली आहे, किसची एक स्माइली. तुम्हारा जन्मदिन मेरे लिए सबसे स्पेशल है, क्योंकि भगवान का दिया सबसे प्यारा गिफ्ट आज ही के दिन इस दुनिया में आया था. तुम कामयाबी की सारी हदें पार कर जाओ और तुम्हारा हर सपना हकीकत में बदले, बस यही दुआ है मेरी. बस ये मैसेज सुनकर तुम्हारे चेहरे पर आए एक मुस्कान प्यारी, यूर पग्गू. ओके, नेक्स्ट राजश्री. ॲडव्होकेट पृथ्वीराज पाटील यांच्याकडून त्यांच्या पत्नी दीपज्योती पाटील कराड यांच्यासाठी, शब्दाविना कळतं मागितल्याशिवाय मिळतं, शब्दाविना कळतं मागितल्याशिवाय मिळतं, धाग्याविना जुळतं, स्पर्शातून ओळखतं, असं तुझं नि माझं प्रेमाचं नातं. ओके, वाव. तर दीपज्योती पाटील जे आहेत या पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत आहेत, तर त्यांना आमचा सलाम, तुमचं काम खूप छान आहे. नेक्स्ट स्वप्नील. हा मेसेज आहे हरीश वायचा आहे, हरीश तो देतोय त्याच्या मैत्रिणीला मनाली, ती पण वायचीच आहे. तर मेसेज आहे, तू तशी आहेस जशी मला एक मैत्रीण हवी होती, गोड बोलणारी आणि लगेच जरा मिरचीसारखं तिखट बोलून जागेवर आणणारी, रागाला की हक्काने सांगणारी, खुश असली तरी गोड बोलणारी, नेहमी समजून घेणारी, टेन्शन नको घेऊ म्हणून स्वतःच टेन्शन घेणारी. खरंच इतकी गोड आहेस की ज्याच्या आयुष्यात जाशील ना त्याच्या आयुष्याचं सोनंच करून टाकशील. कधी मला जर देव प्रसन्न झाला आणि त्याने विचारलं की तुला काय हवंय, तर मी त्याला एकच म्हणेन, देवा मला काही नको, फक्त जी माझी एक मैत्रीण आहे तिच्या चेहऱ्यावरचं हे असू कायम असंच चांगलं. जमलंच तर अशीच मैत्रीण प्रत्येकाच्या आयुष्यात दे, हॅपी बर्थडे मनाली. तुषार दादा. हा मेसेज आहे विजय फ्रॉम पुणे यांच्याकडून, मणिमाऊ फ्रॉम पुणे. मणिमाऊसाठी आहे. ओके, मणिभाऊ. मणिमाऊ, प्रिय मणिमाऊ, तुला कळत नाही आहे ना, कुठेतरी कोणीतरी फक्त तुझाच विचार करतंय, कुठेतरी कधीतरी तुला भेटण्याची आस धरतंय. विश्वास ठेव, तुझ्यातून जेव्हा कधी तू बाहेर पडशील, शांत सिग्न ज्योत होशील, माझ्यातली माझी तशीच एक ज्योत तेव्हाही तुझीच वाट पाहत उभी असेल अंधारामध्ये. प्रश्न फक्त काळाचा आहे, प्रश्न फक्त काळ केव्हा येतो त्याचा. वाह, खूप छान मेसेज. तर खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून. तुमची वेबसिरीज खरंच खूप छान आहे आणि मी सर्वांना रिक्वेस्ट करेन पुन्हा एकदा की सर्वांनी बघा. काही स्पेशल अनाउन्समेंट आहेत, तुमची वेबसिरीज येते, नवीन एक वेबसिरीज येते, त्याच्याबद्दल काय सांगशील? हो, येत्या 20 मेपासून आम्ही एक नवीन अशीच धमाकेदार फुल ऑन कॉमेडी आणि एकदम एकदम ह्युमर लेवलला घेऊन नेणारी झकास झाक अशी वेबसिरीज येते आणि त्याचं नाव ही याच्याशी मिळतं जुळतंच आहे. त्याचं नाव आहे झॅक फॅमिली आणि येत्या 20 मेपासून ती तुमच्यासाठी येते, तर नक्की बघा आणि सबस्क्राईबही करा.
ओके, तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे गावले झाक तर बघाच, आणि शिवाय झाक फॅमिली ही सुद्धा बघा. थँक्यू व्हेरी मच तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि इथे आलात, आणि प्रेक्षकांनो तुमचेही धन्यवाद की तुम्ही वेळ देऊन हा एपिसोड पाहिलात. थँक्यू. थँक्यू.